यानंतर आता झगडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये. इव्हेंट ऑर्गनायझर अक्षय कामठे यानं L3 मधल्या पार्टीचं नियोजन केलं होतं अशी माहिती मिळते. यामध्ये 40 ते 50 जणांना L3 मध्ये अक्षय कामठे यानंच आणल्याची माहिती आहे. L3 मध्ये येण्यापूर्वी 50 जणांनी हडपसर मध्ये सुद्धा पार्टी केली होती. दरम्यान पोलिसांना संशय येऊ नये म्हणून L3 मुख्य द्वार बंद करून पाठीमागच्या दरवाजानं या तरुणांना अक्षयनं प्रवेश दिला होता. तर DJ शो, म्युझिक कॉन्सर्टचं सुद्धा आयोजन करणं यामध्ये अक्षय कामठे हा तरबेज होता. आत्तापर्यंत पुण्यामध्ये झालेल्या अनेक म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन सुद्धा कामठेनं केलं असल्याचं समोर आलेलं आहे. आणि या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत. सध्याची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. काय सांगाल अक्षय, अक्षय कामठे यानं इव्हेंट ऑर्गनायझर संदर्भात एक महत्वाची धक्कादायक माहिती समोर येते, काय अधिकची माहिती आहे? पुण्यातील L3 जे एसटी रोडवर हे पब आहे, या पार्टीमध्ये, या हॉटेलमध्ये जी पार्टी झाली होती त्याचा ऑर्गनायझर जो आहे अक्षय कामठे याला शिवाजीनगर पोलिसांनी आता अटक केलेली आहे. आणि हा तोच ऑर्गनायझर आहे जो या 40 ते 50 मुलांना या ठिकाणी पार्टीसाठी घेऊन आला होता. हे मुलं जे आहेत याआधी या लोकांनी सगळ्यांनी हडपसरमध्ये पार्टी केलेली होती, मात्र कुठेतरी अजून पार्टी करण्याचा मोह त्यांना आवरला गेला नाही. आणि याचा सगळा ऑर्गनायझर जो होता तो अक्षय कामठेच होता. आणि त्यानेच L3 मध्ये या मुलांना सुपा प्रवेश दिला. आणि त्यानंतर पहाटे 5:30 वाजेपर्यंत पार्टी सुरू होती त्या याच L3 हॉटेलमध्ये. पोलिसांकडनं या इव्हेंट ऑर्गनायझरला आता अटक केलेली असून पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू. अगदी नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय इव्हेंट ऑर्गनायझर अक्षय कामठे यानं L3 मधल्या या पार्टीचं नियोजन केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्याला पोलिसांनी आता अटक केली आहे आणि यातनं आता काय नेमकं समोर येतं आणखी ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. 40 ते 50 जणांना L3 या हॉटेलमध्ये अक्षय कामठे यानंच आणल्याची माहिती आहे. तर L3 या हॉटेलमध्ये येण्यापूर्वी या 50 जणांना हडपसरमध्ये त्यांनी पार्टीसाठी बोलवलं होतं. पुण्यातनंच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पुण्यातील FC रोडवर L3 पबची तोडफोड करण्यात आली आहे. तर पतित पावन या संघटनेकडून ही तोडफोड झाली आहे. L3 बारमध्ये तरुणाचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पतित पावन ही संघटना आक्रमक झाल्याचं दिसत आहे. आपण पाहतोय L3 या बारमध्ये पार्टी झाली होती आणि या बारमध्ये ड्रग्ज घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता ही तोडफोड करण्यात आली आहे.